ही इलेक्ट्रिक सायकल, इलेक्ट्रिक सायकल जे नाव गरिबाची मोटरसायकल, हे सायकलचं साहित्य कंट्रोल दर बॅटरी आणि मोटर आहे. मी उपयोग पूर्ण उपयोग करत आहे. ही 40 पेक्षा जास्त किलोमीटर पळत आहे. तिथं कंट्रोल दर आहे, कंट्रोल दर तिथं बॅटरी आणि तिथं मोटर आहे. बॅटरीमधून ह्या कंट्रोल दरमध्ये पूर्ण सप्लाय जात आहे. सप्लायमधून आपल्याला तेवढं रेस वाढवतो, आपण तेवढी पुढं आपल्याला फीड पाहिजे तेवढे भेटू शकते. भेटल्यानंतर आपण ती सप्लाय पूर्ण ती मोटर आतमध्ये भिंगल्यानंतर ही होते. ह्याचा वापर मी दररोज शाळेत व घरी पूर्ण करत आहे. मी दररोज शाळेत 30-40 किलोमीटर प्रतिदिन चालवतो. चालवल्यानंतर मी शाळेत पूर्ण तिथे आल्यानंतर पूर्ण चार्जिंग करून परत वापस जाण्यासाठी 30-40 किलोमीटर जाऊ शकतो. क्षेत्रात काम करतो. उदाहरण म्हणजे वैज्ञानिक क्षेत्रात, कृषी क्षेत्रात, परत हॉस्पिटलमध्ये काम करतो. कृषी क्षेत्रात शेतकऱ्याच्या घातक तणनाशक कीटकनाशक फवारताना मृत्यू होऊ शकतो. त्याऐवजी रोबोटच्या साह्याने ते टाळू शकते. संशोधन कार्यातही याची मदत होते. उदाहरणार्थ मंगळावरही आपण रोबोट पाठवले होते व चंद्रयान 2 मध्येही रोबोट होते. हॉस्पिटलमध्ये तो अनेक ऑपरेशन करतो व तपासण्या करतो. आज इत्यादी कामे रोबोट करतो. घरकामातही रोबोट मदत करतो. घरकामात स्वयंपाक करणे, पाहुण्यांचे स्वागत करणे, वाढणे, झाडून घेणे इत्यादी कामे रोबोट करतो. अशा सर्व क्षेत्रामध्ये रोबोट काम करतो. मी कृषी क्षेत्रात फवारणीसाठी आज रोबोट बनवलेला आहे. आज जेव्हा आपण बाहेर वजन मोजत जातो तेव्हा तिथे इलेक्ट्रिसिटी कॉस्ट किंवा जी बॅटरी आहे ती इत्यादी खूप वापरल्या जातात. पण मी या उपकरणामध्ये कोणतीही बॅटरी किंवा इलेक्ट्रिसिटी न वापरता आपण आपलं वजन मोजू शकतो. जे एअर प्रेशर इंजेक्शन किंवा पेनमध्ये यूज केले जाते तेच मी यामध्ये यूज केलेले आहे. आता हे मॉडेल जे आपण मी जे तयार केलेले आहे ते लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्व याचा उपयोग करू शकतात. आणि याच्यामध्ये कोणती इलेक्ट्रिसिटी किंवा बॅटरी आपण न यूज करता आपण करू शकतो. तर आपण आपलं वजन याच्यावर मोजू शकतो. हा इथं ओरिजिन आहे आणि इथं मी 100 किलोपर्यंत इथं मार्किंग केलेलं आहे. कारण की हे सर्वात जास्त उपयोगी शेतकऱ्याला येणार आहे. तर मग त्यासाठी मी त्या दृष्टीने तयार केलेले आहे. शेतकऱ्याला धान्यांची पोती मोजायची असतात मग त्यासाठी त्याला 100 किलो म्हणजे 1 क्विंटलपर्यंतची गरज असते. त्यानुसार मी 100 किलोची माप लिहिले आहे. आपण याच्यावर कमीत कमी 120 किंवा 130 पर्यंत मोजू शकतो. जर आपल्याला आणखी जास्त वजन करायचे असेल तर आपण आणखी मोठा एरिया घेऊन आपण तिथे वजन करू शकतो. आता आपण इथं पाहू शकतो इथं ओरिजिन आहे. जर आपण पाय ठेवला तरी पाणी असं हळूहळू वरती जाते. तर मी हे असे तयार केलेलं आहे. आता आपण याच्यावर पहिल्यांदा आपले हिचे वजन पाहून घेऊ, नंतर आपण याच्यावर चेक करू. हलू नको. हिचे वजन इथे 28 भरलेले आहे. आता आपण या खऱ्या इलेक्ट्रॉनिक्सचे आपण या वजन काढायला वजन करू. उभा राहा. याचे देखील इथे वजन 28 भरलेले आहे. म्हणजे आपला हा वजन काटा एकदम बरोबर आहे व याच्यामध्ये कोणती इलेक्ट्रिसिटी बॅटरी न वापरता आपण हे चांगले उपकरण तयार केलेले आहे.